हेलो फ्रेंड्स, नमस्ते। वेलकम टू द फिफ्थ लेक्चर ऑफ थर्मोडायनॅमिक्स। थर्मोडायनॅमिक्स हा आपल्या सिलेबसमधला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर जेई आणि नीटमध्ये, जेईमध्ये 2 आणि नीटमध्ये साधारण 3 ते 4 क्वेश्चन्स या चॅप्टरवर विचारतात। हा आपल्या सिलेबसमधला एक वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, म्हणून आपण सर्वात पहिले हा टॉपिक सुरू केला आहे। सो थर्मोडायनॅमिक्स लेक्चर नंबर 5। मी तुम्हाला रेकमेंड करेल की डायरेक्ट 5वं लेक्चर पाहण्यापूर्वी जर तुम्ही पहिले 4 लेक्चर पाहिले नसतील तर ते एकदा परत पाहून घ्या। यस, व्हिडिओच्या खालीच डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या 4ही लेक्चरच्या लिंक दिलेल्या आहेत। त्यानंतर डेली अपडेट्स आणि सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवण्यासाठी जेता सायन्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। सो कम टू द टॉपिक लेक्चर नंबर 5। आता टॉपिक अजून इंटरेस्टिंग होत जाईल, यस, अजून कॉम्प्लिकेटेड होत जाईल, आणि आता प्रॉब्लेम्सची पण एंट्री येणार आहे। सो लेक्चर नंबर 5 थर्मोडायनॅमिक्स। टुडे वी विल सी प्रोसेसेस, व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोसेसेस ॲज पर ॲज थर्मोडायनॅमिक्स इज कन्सिडर्ड। ऑलरेडी वी हॅव डन वॉट इज द सिस्टीम, वॉट इज द स्टेट, वॉट आर द व्हेरियस स्टेट व्हेरिएबल्स। मग सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते, सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते, आणि त्या स्टेटमध्ये जाण्यासाठी जो चेंज होतो त्या चेंजला आपण प्रोसेस म्हणतो। प्रोसेसचे वेगवेगळे प्रकार असतात। टाईप नंबर 1 आयसो बारीक प्रोसेस। वॉट इज आयसो बारीक प्रोसेस? आयसो मीन्स सेम, बार मीन्स प्रेशर। आयसो बारीक प्रोसेस मीन्स द प्रोसेस इन विच प्रेशर इज द सेम। दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस, लिसन केअरफुली। आयसो बारीक प्रोसेस इज द प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टम इज रिमेन सेम और कॉन्स्टंट ड्युरिंग प्रोसेस। म्हणजे ही एक अशी प्रोसेस आहे जी प्रोसेस होताना त्या प्रोसेसमध्ये जो प्रेशर असतो तो प्रेशर हा कॉन्स्टंट असतो। येस, मग आता प्रेशर कॉन्स्टंट कसा ठेवायचा ते आपण टेक्निकली बघणार आहे। पहिले काही टर्म्स पहा, म्हणजे काय? इनिशियल प्रेशर इज इक्वल टू फायनल प्रेशर, P1 इज इक्वल टू P2। सो व्हॉट इज अ डेल्टा पी? डेल्टा पी काय येईल? डेल्टा पी मीन्स व्हॉट? P2 मायनस P1। डेल्टाचा अर्थ लक्षात ठेवा, मी इथे लिहून देतो। डेल्टाचा अर्थ असतो चेंज, यस, डेल्टाचा मिनिंग असतो चेंज, मीन्स व्हॉट? फायनल मायनस इनिशियल। थर्मोडायनॅमिक्समध्ये प्रत्येक इक्वेशनमध्ये डेल्टा येणार आहे, म्हणून मी परत एकदा तुम्हाला रिवाईज करून दिला। डेल्टाचा अर्थ असतो चेंज, फायनल मायनस इनिशियल। बट हिअर P1 इज इक्वल टू P2 मीन्स व्हॉट? इट इज अ 0, कारण हा P1 आणि हा P2 दोन्ही काय आहेत? सेम। सो डेल्टा पी इज इक्वल टू 0. सो आयसोबारिक प्रोसेस इट इज अ प्रोसेस इन विच डेल्टा पी इज इक्वल टू 0। प्रेशर, जनरली प्रेशर हा टर्म गॅसेससाठी असतो, सॉलिड, लिक्विड। सॉलिड्स आणि लिक्विड्समध्ये प्रेशर हा टर्म शक्यतो घेत नाही, कारण गॅसियस स्टेटमध्येच जनरली प्रेशर एक्झिस्ट करतो, सॉलिड आणि लिक्विडमध्ये प्रेशर नसतो। त्यामुळे हा जो टर्म आहे, ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जनरली गॅसेसला ॲप्लाय होते। आता प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट कसा ठेवायचा? खूप सोपं आहे, मी एक्सप्लेन करतो हाऊ टू कीप प्रेशर कॉन्स्टंट। प्रेशर कॉन्स्टंट कसा ठेवायचा? एकदम इझी आहे, इकडे लक्ष द्या। सपोज वी आर हॅव्हिंग दिस कंटेनर, हे कंटेनर आहे, आणि या कंटेनरमध्ये आपण रिॲक्शन करतो आहे, येस। आता या कंटेनरमध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर। ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर। मग 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असताना या कंटेनरमध्ये जेव्हा रिॲक्शन चालू असेल तेव्हा या कंटेनरला फक्त ओपन ठेवा, कंडिशन नीट लक्षात ठेवा। ज्या कंटेनरमध्ये आपली रिॲक्शन होणार आहे त्या कंटेनरला फक्त ओपन ठेवा। ओपन ठेवलं तर आपोआप ती आयसोबारिक प्रोसेस होऊन जाते।
परत सांगतोय नीट ऐका, आपण या प्रोसेसेस परत एकदा बघणार आहे, पण त्यावेळेस याच्यात खूप सारे इक्वेशन्स येणार आहे. मिड चॅप्टरमध्ये आपण परत एकदा बघणार आहे. पहा, आयसोबारिक आयसोबारिक इज अ प्रोसेस इन विच प्रेशर इज कॉन्स्टंट. बार मीन्स प्रेशर, यू मे रिमेंबर लाईक दिस. बारिक मीन्स प्रेशर इज कॉन्स्टंट. डेल्टा पी मीन्स वॉट चेंज इन प्रेशर. ॲज अ प्रेशर इज कॉन्स्टंट, डेल्टा पी इज इक्वल टू झिरो. जनरली गॅसेससाठी वापरतात, सॉलिड आणि लिक्विडसाठी वापरत नाही. वापरू शकतो का? वापरू शकतो, पण वापरत नाही. पी इज अ कॉन्स्टंट. हाऊ टू कीप पी इज कॉन्स्टंट, हाऊ टू कॅरी आउट प्रोसेस इन आयसोबॅरिक एन्व्हायरमेंट. आयसोबॅरिक कशी ठेवायची? फक्त काय ठेवायचं आहे? त्या कंटेनरला ओपन ठेवा. ओपन कंटेनरमधली कुठलीही रिॲक्शन ही आयसोबारिक असते. जरी या कंटेनरमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस तयार झाला, रिॲक्शनमध्ये गॅस वाढत असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस वाढत असतील, आणि गॅस वाढले तर काय होईल? ते गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन जातील. ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन गेल्यामुळे मधले गॅसेस परत काय होऊन जातील? कॉन्स्टंट, आणि प्रेशर आपोआप काय होऊन जाईल? कॉन्स्टंट. सो आयसोबारिक प्रोसेस ऑलरेडी नीटमध्ये क्वेश्चन जेव्हा येतो किंवा जेईमध्ये क्वेश्चन जेव्हा येतो त्यावेळेस ते सांगतात कंटेनर इज ओपन. यू शूड रिमेंबर कंटेनर प्रॉब्लेममध्ये देतात. कंटेनर इज ओपन मीन्स इट इज व्हॉट? आयसोबारिक प्रोसेस. आता याच्या पुढे आयसोकोरिक प्रोसेस. कोरिक आहे, चोरी नाही आहे, लक्षात ठेवा. आयसोकोरिक, आयसो मीन्स अगेन सेम कॉन्स्टंट. कोरिक, हियर दिस वर्ड इज रेफर टू द व्हॉल्यूम. What is the isochoric process? Isochoric process is a process in which volume is constant. Volume is constant means what? V1 is equal to V2. What is the delta V? Delta V is equal to V2 minus V1. But what is the V1 and V2? Both are the same. So what is the delta V? V2 minus V1, it is equal to zero. So in this process, volume is constant. In the process in which volume is constant throughout the chain, such processes are known as isochoric processes. Now how to keep volume constant throughout the process? Generally या processes गॅसला पण वापरू शकता, तुम्ही लिक्विडला पण वापरू शकता, बिकॉज व्हॉल्यूम टर्म इज रिलेटेड विथ गॅस ॲज वेल ॲज लिक्विड. व्हॉल्यूम कॉन्स्टंट कसं ठेवायचं? एकदम सोपं आहे. पहा, मी दाखवतो. दिस इज अ कंटेनर. या कंटेनरमध्ये आपण रिॲक्शन करतो आहे, या कंटेनरमध्ये आपण रिॲक्शन करतो आहे. तुम्हाला फक्त या कंटेनरला कवर करायचं आहे. कवर केल्यामुळे काय होईल? आता या कंटेनरचं व्हॉल्यूम, सपोज दिस इज अ कंटेनर ऑफ 300 ml, हा 300 ml चा कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये रिॲक्शन चालू असताना, जर गॅस तयार झाला, गॅस तयार झाल्यानंतर गॅसचं काय असेल? प्रेशर. प्रेशर काय होईल? या कंटेनरवर ॲप्लाय होईल. पण हे स्टीलचं कंटेनर आहे, हे लीड आहे, टाईटली पॅक केलं आहे. आपण एवढं टाईटली पॅक केलं आहे की ते त्या गॅसचा जो प्रेशर आहे ते सहन करू शकेल. मग आता या केसमध्ये याचा आतामध्ये गॅस तयार झालेला आहे, गॅस तयार झाला आहे, पण तरीसुद्धा व्हॉल्यूम किती आहे? 300 ml. म्हणजे खूप सोपं आहे. फक्त ज्या कंटेनरमध्ये आपण रिॲक्शन करतो आहे, त्याला फक्त काय करून टाका? क्लोज. क्लोज केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचं व्हॉल्यूम काय होऊन जातं? कॉन्स्टंट. कारण त्या केसमध्ये त्याच्यामध्ये जो गॅस आहे त्याला एक्सपांड व्हायला किंवा कॉम्प्रेस व्हायला कुठल्याही प्रकारचा जो स्कोप आहे तो मिळत नाही. सो हाऊ टू कीप व्हॉल्यूम कॉन्स्टंट? जस्ट बाय कीप क्लोज. यस, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कीप द कंटेनर क्लोज. कंटेनरला काय करा? क्लोज. आपण परत बघू. आयसोकोरिक, शॉर्टमध्ये रिवाईज करून घेतो, चा करून देतो आहे, शेवटी चार्ट बनवू आपण त्याचा. आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस. व्हॉट इज आयसोबारिक प्रोसेस? इट इज अ प्रोसेस इन विच अ प्रेशर इज अ कॉन्स्टंट. मीन्स पी वन इज इक्वल टू पी टू. इट इज अ प्रोसेस इन विच व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. मीन्स वी वन इज इक्वल टू वी टू. हियर डेल्टा पी इज इक्वल टू झिरो. हियर डेल्टा व्ही इज इक्वल टू झिरो. हाऊ? बिकॉज वी टू मायनस ॲज वी वन इज इक्वल टू वी टू. वी टू मायनस V1 is equal to 0. As P1 is equal to P2, delta P, P2 minus P1 is equal to 0. So there is no change. How to carry out this process? In open container. Always remember, when there is a point, when there is a problem, and they will say that in a given problem, container is open means what? Open container means it is isobaric process. And in a closed container,
If the container is closed, then it is said to be isochoric. Now we will see the graph. Graph, Boyle's law. Isochoric and isobaric process madhe Boyle's law ha obey hot nahi. Yes, graph baghnyacha purvi graph baddal kahi basic points sangto. Yes, pa. Idi lakshya dya. Suppose apan jo graph kadnar hai, tyachyamadhe A ani B. Thamba. Aplyala khup sare graphs kadayche. सपोज अपन जो ग्राफ काढणार आहे त्याच्यात ए आणि बी सपोज ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी ग्राफचे काही बेसिक समजून सांगतो इथे लक्षात ठेवा म्हणजे कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता केमिकल कायनेटिक्समध्ये ग्राफ आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये ग्राफ आहे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये सोल्यूशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये हे बेसिक्स तुम्हाला समजले तर तुम्ही मनाने ग्राफ काढू शकता ग्राफला घाबरण्याची गरज नाही आहे हा ग्राफिकल क्वेश्चन्स नीटमध्ये आणि जेईमध्ये असतात मग मी तुम्हाला ग्राफचे काही बेसिक शिकवतो मग आपण परत आयसोबारिक आणि आयसोकोरिक प्रोसेसकडे येऊ ग्राफमध्ये जर ए आणि बी हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतील तर जनरली ती लाईन ही अशी असते यस किंवा अशी असते म्हणजे काय ए आणि बी या ॲक्सिसच्या कुठून तरी सेंटरमधून तिचा ओरिजिन होतो नॉट नेसेसरी सेंटरमधूनच ती सेंटरमधून पण होऊ शकते इथून पण होऊ शकते इथून पण होऊ शकते पण ती या दोन्ही ॲक्सिसपासून हळूहळू अशी दूर जाते म्हणजे जसा जसा ए वाढतो तसा तसा बी वाढतो जर ए आणि बी हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतील या ए आणि बीच्या ऐवजी तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमधलं कुठलंही टर्म घेऊ शकता जिथे ए आणि बी म्हणजे एच्या ठिकाणी जे टर्म आहे आणि बीच्या ठिकाणी टर्म जे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे मग अशा केसमध्ये ए जसा जसा वाढतो आहे बी कमी होतो तो ग्राफ जनरली असा असतो किंवा असा असतो म्हणजे काय एक तर स्ट्रेट लाईन असेल बट डिसेंडिंग एक तर कर्व असेल बट डिसेंडिंग इन द बोथ केसेस इट इज डिसेंडिंग जनरली असा ग्राफ आपण बॉयल्स लॉ मध्ये बघितला आहे बरोबर आहे जर ए वर्सेस बी चा ग्राफ आपण घेतोय आणि त्याच्यात ए इज अ कॉन्स्टंट व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचा पॉईंट आहे नीट लक्ष द्या जर ए आणि बी वर्सेस आपण ग्राफ घेतोय आणि ए हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा मिनिंग असा असतो की बी हा व्हेरिएबल आहे व्हॉट इज अ व्हेरिएबल व्हेरिएबलचा अर्थ मी ऑलरेडी तिसऱ्या आणि चौथ्या लेक्चरमध्ये सांगितला आहे तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित ऐका मी खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हेरिएबल म्हणजे जो बदलत राहतो म्हणजे ए बदलतो आहे पण सॉरी इथे बी बदलतो आहे पण ए काय कॉन्स्टंट कॉन्स्टंटवर फोकस करा ग्राफ काढताना लक्षात ठेवा जे पण टर्म कॉन्स्टंट असतं म्हणजे काय ह्या दोघांमध्ये हा ए काय कॉन्स्टंट म्हणजे जो कॉन्स्टंट असतो ग्राफ हा त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असतो त्या ॲक्सिसला काय असतो परपेंडिक्युलर इथे ए कॉन्स्टंट आहे म्हणून ग्राफ एला परपेंडिक्युलर आहे जर दुसऱ्या ग्राफमध्ये आपण इथे काढू एक छोटा ग्राफ जर असा ग्राफ आपण घेतला ए वर्सेस बी आणि बी कॉन्स्टंट आहे तर त्या केसमध्ये तो ग्राफ हा असा असतो म्हणजे काय म्हणजे काय जो कॉन्स्टंट आहे त्याला परपेंडिक्युलर आणि जो व्हेरिएबल आहे त्या ॲक्सिसला पॅरलल इथे हा बी काय व्हेरिएबल त्याला हा काय पॅरलल आणि याला काय आहे परपेंडिक्युलर कॉन्स्टंट टर्म ऑलवेज रिमेंबर दिस मी जे हे तीन पॉईंट सांगितले हे खूप महत्त्वाचे हे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर ग्राफ तुम्हाला पाठ करायची गरज येणार नाही ग्राफ तुम्हाला आपोआप येतील लक्षात ठेवा सो नाऊ वी विल सी दिस आयसोबारिक का सांगितलं कारण हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे ह्या ज्या प्रोसेसेस आहे आयसोबारिक आणि आयसोकोरिक या प्रोसेसेसमध्ये बॉयल्स लॉ हा उभे होत नाही कसा होत नाही पहा बॉयल्स लॉ काय सांगतो बॉयल्स लॉ सांगतो प्रेशर अँड व्हॉल्यूम बॉयल्स लॉ सांगतो प्रेशर अँड व्हॉल्यूम दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल पण हा लॉ का आयसोबारिकमध्ये काय असतं प्रेशर इज कॉन्स्टंट आता जे ग्राफ्स मी तुम्हाला शिकवतो आहे हे ग्राफ खूप महत्त्वाचे आहे हे ग्राफ ऑलरेडी एंट्रन्समध्ये विचारलेले आहेत इथे आपण घेऊ प्रेशर इथे आपण घेऊ व्हॉल्यूम पण आता काय झालं आहे आपलं कंटेनर आयसोबारिकमध्ये कंटेनर काय असतं ओपन आयसोबारिकमध्ये कंटेनर काय असतं ओपन म्हणजे प्रेशर काय राहील कॉन्स्टंट ऑलवेज रिमेंबर ओपन कंटेनर आयसोबारिक क्लोज कंटेनर आयसोकोरिक ओपन कंटेनर आयसोबारिक क्लोज कंटेनर आयसोकोरिक कसं लक्षात ठेवू शकता क्लोज कंटेनर चोरी शब्दावरनं लक्षात ठेवा चोरी होऊ शकते म्हणून कंटेनर काय करून ठेवा क्लोज यू मे रिमेंबर लाईक दिस लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी आणि असंच लक्षात राहत असेल तर चांगली गोष्ट आहे चोरी होऊन जाईल म्हणून काय करा कंटेनर क्लोज करा म्हणजे व्हॉल्यूम काय राहील कॉन्स्टंट मग ओपन काय झालं आयसो बारिक
यस टोटल सहा टाईपच्या प्रोसेस लक्षात ठेवा. मग या केसमध्ये काय झालं, व्हॉल्यूम चेंज होत आहे. दिस इज अ नॉर्मल ग्राफ, दिस इज अ नॉर्मल बॉयल्स लॉ ग्राफ. पण तोच ग्राफ आयसोबारिकमध्ये काय असतो. आता प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट. प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट. आत्ताच आपण काय बघितलं, जो कॉन्स्टंट असेल ग्राफ त्याला काय असेल, परपेंडिक्युलर. ग्राफ त्याला काय असेल, परपेंडिक्युलर. सो व्हॉट दिस लाईन इंडिकेट, दिस लाईन इंटरसेक्ट विथ द पी एक्सिस, बरोबर आहे. अँड पॅरलल टू द व्हॉल्यूम मीन्स व्हॉट, व्हॉल्यूम वाढतं आहे, व्हॉल्यूम वाढतं आहे, पण प्रेशर वाढत, प्रेशर काय आहे सेम. पहा मग या पॉईंटला व्हॉल्यूम किती होतं, इथे व्हॅल्यू टाकू 10, 20, 30, इथे व्हॅल्यू टाकू 10, 20, 30, 40. मग पहा या पॉईंटला प्रेशर किती आहे 40, व्हॉल्यूम किती आहे 10. या पॉईंटला प्रेशर किती आहे, व्हॉल्यूम किती आहे 20, प्रेशर किती आहे 40. या पॉईंटला इथे प्रेशर 40, इथे प्रेशर 40, इथे प्रेशर 40, व्हॉल्यूम किती आहे 30. म्हणजे व्हॉल्यूम तर वाढतं आहे पण प्रेशर वाढतो आहे का नाही. हा ग्राफ लक्षात ठेवा, हा ग्राफ तुमच्या बुक्समध्ये दिलेला नाही पण एंट्रन्समध्ये, तो CBSEमध्ये दिलेला आहे. मग प्रेशर इज अ कॉन्स्टंट, प्रेशर इज अ कॉन्स्टंट हा ग्राफ आला. आता हाच ग्राफ जर आपण आयसोकोरिकमध्ये बघितला, आयसोकोरिक म्हणजे काय, या कंटेनरला फक्त काय करा, क्लोज. क्लोज केल्यामुळे काय झालं, मध्ये कुठे कितीही गॅस तयार झाला तर तो बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे ह्या कंटेनरचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढं व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली काय होईल, कॉन्स्टंट. सो दिस इज अ ग्राफ, दिस इज अ ग्राफ, दिस इज अ प्रेशर, दिस इज अ व्हॉल्यूम. कोण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. जो कॉन्स्टंट असेल त्याला ग्राफ कसा असतो, परपेंडिक्युलर. त्याला ग्राफ कसा असतो, परपेंडिक्युलर. मीन्स व्हॉट, या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे हा ग्राफ व्हॉल्यूमला काय झाला आहे, परपेंडिक्युलर. आणि प्रेशरला काय झाला आहे, पॅरलल. परत एकदा आपण हे तिन्ही ग्राफ्स बघू. आता आपण दोनच ग्राफ बघू. बॉयल्स लॉचा नॉर्मल ग्राफ तुम्हाला माहीत आहे, आयसोबारिक, प्रेशर, व्हॉल्यूम. यू हॅव टू रिमेंबर दिस. आयसोकोरिक, प्रेशर, व्हॉल्यूम. इथे काय कॉन्स्टंट होतं, प्रेशर, म्हणून परपेंडिक्युलर टू द प्रेशर. इथे काय कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम, म्हणून परपेंडिक्युलर टू द व्हॉल्यूम. दिस इज अ ग्राफ ऑफ आयसोबारिक अँड आयसोकोरिक प्रोसेस. हे दोन्हीही ग्राफ मी या ठिकाणी बाजूला काढून देतो. सो दिस इज व्हॉट आयसोबारिक आणि आयसोकोरिक प्रोसेस. आत्ता मी तुम्हाला डिटेल अजून पण परत आपण बघणार आहे या प्रोसेसेस पुढे. सो दिस इज हियर, देअर इज अ ग्राफ. प्रेशर, व्हॉल्यूम, दिस इज आयसोबारिक. This is isochoric. Yes. You have to remember this. Isobaric perpendicular to the pressure, isochoric perpendicular to the volume. So next process is isothermal process. ऑलरेडी वी हॅव सीन थर्मल इक्विलिब्रियम. ऑलरेडी आपण बघितलं आहे थर्मल इक्विलिब्रियम काय. आता आपण बघणार आहे आयसोथर्मल. आयसो मीन्स अगेन कॉन्स्टंट, थर्मल मीन्स टेम्परेचर. व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस, इट इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. जी सिस्टीम आहे तिचं टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट. सो आय विल राईट हियर T1 is equal to T2. Yes. So what is the delta T value? Delta T value is equal to T2 minus T1. Remember delta ka hai final minus initial. But as T1 is equal to T2, what is delta T? It is equal to 0. So remember in isothermal process, delta T is equal to 0. Next point. How to keep process आयसोथर्मल. ऑलरेडी आपण बघितलं आहे कंटेनर ओपन ठेवा, आयसोबारिक. कंटेनर क्लोज करा, आयसोकोरिक. आयसोथर्मल कसं मेंटेन करता. मग आयसोथर्मल कुठलीही सिस्टीम ज्यात तुम्ही रिएक्शन करताय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयसोथर्मल. टेम्परेचर इज
कॉन्स्टंट बट टेम्परेचर कॉन्स्टंट असेल म्हणजे काय मग हां मी तुमच्यासमोर परत ती सिस्टीम ओपन असेल ती सिस्टीम क्लोज असेल ती सिस्टीम आयसोलेटेड असेल आता हे जे तीन पॉइंट्स मी तुमच्यासमोर लिहिले हा ऑलरेडी एक एम सी क्यू आहे की हाऊ टू कीप प्रोसेस आयसोथर्मल जी प्रोसेस आहे तिला ओपन ठेवा किंवा तिला क्लोज ठेवा किंवा तिला आयसोलेटेड ठेवा सिस्टीमला ओपन ठेवा क्लोज ठेवा आणि चौथा ऑप्शन आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं ती आयसोलेटेड सॉरी हियर ए अँड बी आयसोलेटेड पाहिजे सिम्पल लॉजिक आहे बरेच मुलं लॉजिक लावता काय की आयसोथर्मल आहे आयसोथर्मल आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आयसोलेटेड प्रोसेसमध्ये काय असतं टेम्परेचर आयसोलेटेडमध्ये काय असतं हीट पण बाहेर जात नाही हीट पण आत येत नाही एनर्जी पण बाहेर जात नाही एनर्जी पण आत येत नाही आणि मॅटर पण बाहेर जात नाही आणि मॅटर पण आत येत नाही आणि म्हणून आपण त्याला म्हणतो आयसोलेटेड आयसोथर्मल पण तसं नाही आहे हे रॉंग आहे हे रॉंग आहे ओपन आणि क्लोज पाहिजे बऱ्याच मुलांना याच्यावर ऑब्जेक्शन असू शकतं टेन्शन घेऊ नका तुमच्या डोक्यात जे चालू आहे ते ऑब्जेक्शन मी क्लिअर करून देतो म्हणजे काय त्याचा आन्सर आहे बोथ ए अँड बी ओपन अँड क्लोज कसं पहा यस आयसो थर्मल आयसो मीन्स कॉन्स्टंट थर्मल मीन्स टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर सपोज वी आर कॅरिंग आउट रिॲक्शन आपण एक रिॲक्शन करतो आहे दिस इज अ कंटेनर नीट लक्ष द्या हे कंटेनर आहे याच्यात आपले हे रिॲक्टंट आहे ए प्लस बी विल गिव्ह यू प्रोडक्ट पी याची एनर्जी आहे 10 kJ ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे ही कशी रिॲक्शन आहे एक्झोथर्मिक म्हणजे काय इथे हीट प्रोड्यूस झाली आपला सिम्बॉल काय असतो क्यू हीट इज गिवन हीट किती दिली 4 kJ 4 kJ मग पीमध्ये किती उरले किती होते 10 होते किती हीट दिली 4 kJ उरली किती 6 kJ खूप महत्त्वाचं एक्सप्लेनेशनने समजून घ्या आयसोथर्मली आयसोलेटेड का नसते लॉजिक सांगतं ती आयसोलेटेड पाहिजे पण ती का नसते यस पहा पुस्तकात फक्त एक सेंटेन्स दिलं आयसोलेटेड नसते आयसोथर्मल इज नेवर आयसोलेटेड पण ती का नसते एक्सप्लेनेशन दिलेलं नाही मी एक्सप्लेन करतो आहे नीट लक्ष देऊन ऐका 10 kJ हीट होती प्रोडक्ट भेटला प्लस हीट भेटली क्यू 4 kJ ही जी हीट आहे ही काय करेल टेम्परेचर वाढवेल ही जी हीट आहे ही काय करेल टेम्परेचर वाढवेल बरोबर आहे ही हीट रिलीज झाली ना रिलीज झाल्यामुळे टेम्परेचर काय करेल वाढवेल म्हणजे ए प्लस बी जेव्हा प्रोडक्ट देईल तेव्हा त्या केसमध्ये इथे हीट भेटेल सुरुवातीला टेम्परेचर समजा 10 degrees Celsius असेल तर आता ड्यू टू दिस गिवन हीट टेम्परेचर विल इन्क्रीज आणि ते होऊन जाईल टेम्परेचर होऊन जाईल 20 degrees Celsius आता तर टेम्परेचर काय झालं वाढलं आणि जर तुम्ही याला आयसोलेटेड करून टाकलं म्हणजे क्लोज करून टाकलं इन्सुलेशन याला सर्व बाजूने इन्सुलेशन केलं आता काय होईल इन्सुलेशन आहे बाहेर आणि आत हीट आत जाऊ शकते का नाही हीट बाहेर येऊ शकते का नाही म्हणजे काय झालं आयसोलेटेड झाली आयसोलेटेड झाल्यामुळे एनर्जी आत जाते का नाही एनर्जी बाहेर येते का नाही मध्ये काय झाली हीट तयार झाली मध्ये हीट झाली रिॲक्शनमध्ये हीट तयार झाली रिॲक्शनमध्ये हीट तयार झाल्यामुळे काय झालं 10 degrees 20 झालं आता काय होईल टेम्परेचर वाढलं आणि आपल्याला टेम्परेचर कसं ठेवायचं आहे कॉन्स्टंट काय करावं लागेल इन्सुलेशन ब्रेक करावं लागेल इन्सुलेशन ब्रेक केलं म्हणजे काय ते आयसोलेटेड आहे का नाही इन्सुलेशन ब्रेक करा काय होईल पहा हीटचा एक्सचेंज होईल हीट बाहेर येईल हीट बाहेर आली म्हणजे काय होईल टेम्परेचर जे वाढलं होतं 20 degrees Celsius झालं होतं ते परत काय होऊन जाईल 10 degrees Celsius समजून घ्या आयसोलेटेड असेल तर हीट बाहेर येणार नाही पण आता आपण आयसोलेटेड ठेवलेली नाही आहे म्हणजे काय होईल टेम्परेचर लेट दिस सिस्टीम टू गिव्ह द रेडिएशन्स आउट विच विल हेल्प टू रिड्यूस द हीट या सिस्टीमला रेडिएशन्स देऊ द्या या सिस्टीमला एनर्जी देऊ द्या एनर्जी दिल्यामुळे काय होईल जे टेम्परेचर वाढलं होतं ते आपोआप काय होईल कमी होईल म्हणजे मग आयसोलेटेड असू शकते का मग ही काय असू शकते ही क्लोज असू शकते कारण क्लोजमध्ये काय होते एनर्जी एक्सचेंज होते किंवा ओपन असू शकते ओपन करून टाका एनर्जी जाईल एनर्जी काय होईल एक्सचेंज मॅटरशी आपल्याला काय घेणं देणार नाही एनर्जी गेली म्हणजे काय जी एक्स्ट्राची एनर्जी तयार झाली होती एक्झोथर्मिक रिॲक्शन होती जी एक्स्ट्राची एनर्जी तयार झाली होती ती एनर्जी काय झाली सराउंडिंगमध्ये गेली आणि सराउंडिंगमध्ये गेल्यामुळे
ते जे टेम्परेचर वाढलं होतं ते ऑटोमॅटिकली काय झालं, कमी झालं. म्हणून आयसोथर्मल प्रोसेस इज ओपन ऑर क्लोज, नेवर बी आयसोलेटेड. आयसोलेटेड नको का नको, आत्ताच आपण बघितलं आहे याच्या रिव्हर्स केस आहे. जर रिॲक्शनला हीट लागली, हीट लागत असेल तर रिॲक्शनला हीट घेऊ द्या, रिॲक्शनला हीट द्यायची असेल तर रिॲक्शनला हीट देऊ द्या, तरच टेम्परेचर काय राहील कॉन्स्टंट म्हणजे क्यू. आत्ता आपण जे प्रोसेस बघितलं या सिस्टीमने हीट दिली, हीट गिवन, कारण रिॲक्शन कशी होती, एक्झोथर्मिक हीट दिली, क्यू इज गिवन आउट. ज्या केसमध्ये हीट दिली जाते त्या केसमध्ये हीटचं सिम्बॉल असतं निगेटिव्ह, हीटचं सिम्बॉल असतं निगेटिव्ह, लक्षात ठेवा. सो हीट दिली इन ऑर्डर टू कीप टी कॉन्स्टंट, रिॲक्शन नीड्स टू क्यू. एक्झोथर्मिक असेल तर आयदर गिव ऑर अ टेक, म्हणजे हीट द्यावी लागेल, त्याच्या उलट एक्झोथर्मिकमध्ये आधी एंडोथर्मिकमध्ये हीट काय करावं लागेल, घ्यावी लागेल, तरच टेम्परेचर काय राहील कॉन्स्टंट. मग क्यू म्हणजे काय, क्यू देणे किंवा घेणे, इट इज ओनली पॉसिबल इन आयदर ओपन ऑर क्लोज सिस्टीम. यस, सो रिमेंबर दिस इज वॉट आयसो थर्मलबद्दल आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघितला. पुढे सो वॉट इज आयसोथर्मल, आयसोथर्मल वेअर टी वन इज इक्वल टू टी टू, डेल्टा टी इज इक्वल टू झिरो, आयदर ओपन सिस्टीम ऑर क्लोज सिस्टीम, नेवर आयसोलेटेड, आयदर ओपन ऑर क्लोज. यस, द नेक्स्ट म्हणजे आता नीट पहा, हे कंटेनर ओपन आहे, ओपन असेल तर आयसो बारीक का आयसो कोरी यस गेस आयसो बारीक, आणि ही आयसो थर्मल पण असू शकते. सेकंड, कंटेनर क्लोज केलं, आता काय होईल आयसो कोरिक. पण हे स्टीलचं कंटेनर आहे, इट इज नॉट अ थर्मासफ्लास्क, दिस इज अ स्टील कंटेनर. हीट बाहेर जाईल, समजा याच्यात रिॲक्शन झाली आणि रिॲक्शन होऊन हीट तयार झाली तर ती हीट कुठे जाईल, बाहेर. परत टेम्परेचर काय राहील कॉन्स्टंट, झिरोथ लॉमध्ये आपण बघणार आहे, थर्मोडायनॅमिकचा झिरोथ लॉ, त्याच्यात आपण बघणार आहे कसं कॉन्स्टंट राहील. किंवा जर एंडोथर्मिक रिॲक्शन असेल तर हीट बाहेरून आत येईल, म्हणजे काय होईल, हीट येईल किंवा हीट जाईल, पण टेम्परेचर हीट गेली किंवा आली का, इन ऑर्डर टू कीप द टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे काय, आयसोथर्मल प्रोसेस ही आयसोकोरिक पण असू शकते, आयसोथर्मल प्रोसेस ही आयसो बारीक पण असू शकते. पुढे अजून पुढे चेंज इन इंटरनल एनर्जी, व्हॉट इज अ इंटरनल एनर्जी, हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ऑलरेडी इंटरनल एनर्जी हा शब्द याच्या पहिले पण आला होता, या स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तिथे हा शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. मग चेंज इन इंटरनल एनर्जी, दॅट इज अ डेल्टा यू, ऑर इन सम बुक्स इट इज रिटन ॲज डेल्टा ई, डेल्टा यू किंवा डेल्टा ई असा लिहिलेला असतो. डेल्टा यू किंवा डेल्टा ई हा सुद्धा काय आहे, झिरो आहे, लक्षात ठेवा. डेल्टा यू किंवा डेल्टा ई हा सुद्धा काय आहे, झिरो आहे. म्हणजे काय, डेल्टा टी इज इक्वल टू झिरो, डेल्टा ई ऑर डेल्टा यू इज इक्वल टू झिरो, बट क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. वाय, ऑलरेडी वी हॅव सीन क्यू म्हणजे काय, हीट गिवन ऑर टेकन, हीट गिवन ऑर टेकन. सो इन्स्टेड ऑफ दिस वी विल राईट हीट एक्सचेंज विल नेवर इक्वल टू झिरो. यू हॅव टू रिमेंबर दिस, लिहून घ्या, नोट करून घ्या. आयसोथर्मलमध्ये डेल्टा टी काय असतो, झिरो. डेल्टा ई काय असतो, झिरो. दिस इज पर्टिक्युलरली फॉर गॅसेस. थर्मोडायनॅमिक्समध्ये गॅसेसच जास्त, जनरली स्टेटिक गॅसेस वापरतात, कारण प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, बेसिक सर्व लॉ, गॅस लॉ या ठिकाणी अप्लाय करता येतात. याचा अर्थ थर्मोडायनॅमिक सॉलिड आणि लिक्विडमध्ये अप्लाय होत नाही का, सर्व ठिकाणी होतं, पण आपल्या सिलॅबसमध्ये गॅसेस दिलेले पर्टिक्युलरली. मग पहा, व्हॉट इज द डेल्टा यू, चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो आहे, डेल्टा टी झिरो आहे, बट क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, बिकॉज आयदर इफ द सिस्टीम इज एक्झोथर्मिक इट विल गिव यू हीट, इफ द सिस्टीम इज एंडोथर्मिक देन इट विल टेक अ हीट.
is given, heat is taken. So remember this. Yes, so that's why Q is never equal to zero. आता याच्यात आपण आता आयसोथर्मल प्रोसेस बघितलं, आता याच्या पुढची प्रोसेस बघणार आहे. अडियाबॅटिक अडियाबॅटिक प्रोसेस. सो व्हॉट इज अ अडियाबॅटिक प्रोसेस इन विच क्यू इज इक्वल टू झिरो, इन विच हीट इज अ कॉन्स्टंट, हीट इज कॉन्स्टंट, हीट इज कॉन्स्टंट. अडियाबॅटिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच हीट इज कॉन्स्टंट. अडियाबॅटिक प्रोसेस ही प्रोसेस असते ज्याच्यामध्ये हीट काय असते, कॉन्स्टंट. यस, सो हीट कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, हीट इज नायदर गिवन नॉर टेकन. हीट दिली पण जात नाही, घेतली पण जात नाही, सिस्टीमची हीट कॉन्स्टंट राहते. सिस्टीम हीट देत पण नाही, सराउंडिंग सोबत एक्सचेंज करत पण नाही, सराउंडिंगकडनं घेत पण नाही, म्हणजे ती काय झाली, अडियाबॅटिक प्रोसेस. क्यू, व्हॉट इज अ क्यू, क्यू इज अ हीट एक्सचेंज. यू मे हीट चेंज ऑर एक्सचेंज, दिस इज व्हॉट हीट कॉन्स्टंट. इट इज अ कॉन्स्टंट. अडियाबॅटिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच हीट इज अ कॉन्स्टंट. इट इज नायदर गिवन नॉर अ टेकन. हीट इज नायदर गिवन नॉर अ टेकन. पहा मग आता या प्रोसेसमध्ये जनरली ती ओपन असू शकते का? ओपनमध्ये तर एनर्जी काय होते, एक्सचेंज. व्हॉट इज अ एनर्जी, व्हॉट इज अ हीट, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी काय होईल, एक्सचेंज. म्हणजे ती ओपन असू शकते का? नाही. ती क्लोज असू शकते का? नाही. कारण क्लोजमध्ये सुद्धा एनर्जीचा काय होतो, एक्सचेंज. ती आयसोलेटेड असू शकते का? हो. बिकॉज इन आयसोलेटेड सिस्टीम एनर्जी एक्सचेंज डज नॉट टूक्स प्लेस. आयसोलेटेडमध्ये एनर्जीचा एक्सचेंज होत नाही, म्हणून आयसोलेटेड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम कशाप्रकारे अडियाबॅटिक प्रोसेस आपण कॅरी करणार, हाऊ वी विल कॅरी आउट अडियाबॅटिक प्रोसेसेस. इट इज व्हेरी इझी बाय कॅरिंग आउट प्रोसेस इन आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीममध्ये आपण जेव्हा करतो त्यावेळेस ते असतं अडियाबॅटिक प्रोसेस. मी आता तुम्हाला आयसोथर्मल आणि नोट करून घ्या, आयसोथर्मल आणि अडियाबॅटिक. आयसोथर्मल टी वन इज इक्वल टू टी टू, डेल्टा टी इज इक्वल टू झिरो. हिरो हियर टी वन इज नॉट इक्वल टू टी टू, हाऊ टी वन इज नॉट इक्वल टू टी टू, हाऊ टी वन आणि टी टू सेम नाही का? पहा सिस्टीम काय, सिस्टीम काय, आयसोलेटेड मीन्स वॉट, हीट, हीट इज नॉट एक्सचेंज बिटवीन सिस्टीम सराउंडिंग. म्हणजे काय, सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज होत नाही, बरोबर आहे. समजा आपण रिएक्शन करतो आहे, ए प्लस बी विल गिव यू प्रोडक्ट अँड देअर इज अ हीट. आता काय होईल, ही रिएक्शन आपण आयसोलेटेडमध्ये करतो आहे, कारण अडियाबॅटिकची कंडिशनच आहे. काय करावं लागेल, आयसोलेटेड, आयसोलेटेड केलं म्हणजे काय भेटली, हीट. हीट काय करेल, हीट विल रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर काय होईल, वाढेल. टेम्परेचर काय होईल, वाढेल. टेम्परेचर वाढेल पण काय, सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये जाऊ शकतं का? नाही. म्हणजे टेम्परेचर, सुरुवातीचं टेम्परेचर काय होतं, सपोज हिअर टी वन इज इक्वल टू टेन, आता टी टू किती झालं आहे, 20 डिग्री सेल्सियस, पण काय झालं आहे, आयसोलेटेड आहे. टेम्परेचर बाहेर जाऊ शकतं का? नाही. म्हणजे टेम्परेचर काय झालं, वाढलं, म्हणजे सेम आहे का? नाही. याच्या उलट एंडोथर्मिकमध्ये, एंडोथर्मिकमध्ये टेम्परेचर काय होईल, कमी. मीन्स वॉट, इन बोथ केसेस आयदर टेम्परेचर विल इन्क्रीज ऑर टेम्परेचर विल डिक्रीज. एक्झोथर्मिक असेल तर वाढेल, एंडोथर्मिक असेल तर कमी होईल. तुमच्यासमोर एक्झोथर्मिक मी लिहिलं आहे, कसं झालं, रिॲक्शन झाली, हीट भेटली. हीट भेटल्यानंतर टेम्परेचर किती झालं, 20 डिग्री सेल्सियस, वाढलं. आता हीट बाहेर जाऊ शकते का? नाही का? कारण सिस्टीम काय, थर्मली आयसोलेटेड. ॲज अ सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड, इट इज नॉट पॉसिबल फॉर अ सिस्टीम टू एक्सचेंज हीट विथ अ सराउंडिंग. ती कॉन्स्टंट राहील. काय राहील, टेम्परेचर काय राहील, कॉन्स्टंट. नाही. टेम्परेचर काय होईल, चेंज. का बरं, कारण हीट काय ठेवायची आहे, कॉन्स्टंट. जर हीट गेली बाहेर, हीट गेली बाहेर, तर काय होईल,
हीट कमी होऊन जाईल, पण हीट काय ठेवायची आहे? कॉन्स्टंट. मग हीट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी टेम्परेचर काय होईल? चेंज. रिमेंबर दिस. प्रत्येक पॉईंटचं मी जस्टिफिकेशन तुम्हाला देतो आहे, तुम्ही रिवाइंड करून करून परत ऐका, आणि नाही समजलं तर तुम्ही मला खाली मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे किंवा कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता, मी त्याला परत रिप्लाय कराय. सो डेल्टा टी हिअर, डेल्टा टी इज नॉट इक्वल टू झिरो. हिअर क्यू इज इक्वल टू झिरो, बट हिअर क्यू इज नॉट इक्वल टू झिरो बिकॉज हिअर हीट इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. यस, आयदर हीट इज गिवन आउट ऑर टेकन टू कीप टेम्परेचर कॉन्स्टंट. यस, हीट इज कॉन्स्टंट आयसोलेटेड. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ऑलवेज आयदर ओपन ऑर क्लोज, नेवर फॉर द गॅसेस डेल्टा यू ऑर डेल्टा ई. व्हॉट इज अ डेल्टा यू? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू झिरो. दोघांचा अर्थ एकच आहे. हिअर डेल्टा ई ऑर डेल्टा यू विल नेवर बी इक्वल टू यू नोट डाऊन धिस. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट बनवला आहे आपण. दिस खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. मग आता एक चार्ट बनवून घ्या या सर्वांचा, आत्ता जे सांगितलं आहे त्याचा. पुढे नेक्स्ट प्रोसेस सायक्लिक प्रोसेस. व्हॉट इज अ सायक्लिक प्रोसेस? व्हॉट इज अ सायक्लिक प्रोसेस? यस, सायक्लिक प्रोसेस काय असते? व्हॉट इज अ सायक्लिक प्रोसेस? सायक्लिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच स्टेट ऑफ सिस्टीम, स्टेट ऑफ सिस्टीम इज कॉन्स्टंट. इट इज द प्रोसेस इन विच स्टेट ऑफ सिस्टीम इज कॉन्स्टंट. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा आपल्याकडे हे सिलेंडर आहे. यस, आता सायक्लिक प्रोसेस कशी असते पाहे? सिलेंडर आहे. आता या सिलेंडरमध्ये पहिले एक्सपान्शन झाला, पहिले काय झालं? एक्सपान्शन. परत अजून एक्सपान्शन झाला, परत अजून एक्सपान्शन झाला, परत कंप्रेशन झालं, परत एक्सपान्शन झालं, परत कंप्रेशन झालं, परत अजून थोडं एक्सपान्शन, अजून थोडं एक्सपान्शन, अजून एक्सपान्शन, अजून कंप्रेशन. आता परत जिथून सुरुवात झाली होती तिथेच ती सिस्टीम आहे. सुरुवात कितीपासून झाली होती? झिरोपासून. आता परत कितीवर आहे? झिरोवर. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट काय झाली? सेम. मग ज्या प्रोसेसेसमध्ये इनिशियल स्टेट, वेअर इनिशियल स्टेट इज इक्वल टू फायनल स्टेट इज नोन ॲज सायक्लिक प्रोसेस. म्हणजे सिस्टीम इथून तुमची प्रोसेस सुरू झाली पॉईंट ए पासून, पुढे गेले बीकडे, पुढे गेले सीकडे, पुढे गेले डीकडे, परत तुम्ही इथे आले एकडे. बरोबर आहे? परत तिथेच आले. म्हणजे आपण समजा आता ह्या सिलेंडरमध्ये बघू. आता या सध्या 1 ml आहे. 1 ml वरनं 1.5, 2, 2.5, 3, परत 2, परत 1, परत 2, परत 2.1, परत आपण खूप सारी प्रोसेस केली आणि परत 1 आलो. म्हणजे आता काय झालं? स्टेट, स्टेट प्रेशर P1 इज इक्वल टू P2, कारण इनिशियल आणि फायनल काय आहे? सेम. V1 इज इक्वल टू V2, T1 इज इक्वल टू T2, N1 इज इक्वल टू N2. म्हणजे काय? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स काय झाले? सेम. मीन्स व्हॉट? डेल्टा पी इज इक्वल टू झिरो, डेल्टा व्ही इज इक्वल टू झिरो, डेल्टा टी इज इक्वल टू झिरो, डेल्टा एन इज इक्वल टू झिरो. बरोबर आहे? तसंच Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू डेल्टा क्यू इज इक्वल टू झिरो. बरोबर? डेल्टा पी झिरो, डेल्टा व्ही झिरो, डेल्टा टी झिरो, डेल्टा एन झिरो, आणि म्हणून डेल्टा क्यू
जीरो रॉन्ग डेल्टा ई क्यू जीरो नेणार क्यू जीरो नेणार चेंज इन हीट जीरो येणार नाही का सांगतो जेव्हा इनिशियल आणि फायनल स्टेट सेम असते तेव्हा ऑल स्टेट फंक्शन्स आर ऑल स्टेट फंक्शन्स आर सेम हेन्स डेल्टा स्टेट फंक्शन इज इक्वल टू झिरो मग स्टेट फंक्शनच्या ऐवजी तुम्ही कुठलंही स्टेट फंक्शन घ्या यू मे टेक मास यू मे टेक व्हॉल्यूम यू मे टेक प्रेशर यू मे टेक टेम्परेचर यू मे टेक नंबर ऑफ मोल्स और खूप सारे स्टेट फंक्शन मी दिले ऑलरेडी तुम्हाला कोणतंही स्टेट फंक्शन घ्या त्याला जर तुम्ही डेल्टा चेंज लावला तर तो काय येईल झिरो बट डेल्टा मीन्स चेंज इन पाथ फंक्शन विल नेवर बी इक्वल टू झिरो कारण इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम आहे म्हणून स्टेट फंक्शन सेम आहे आणि स्टेट फंक्शन सेम आहे म्हणून चेंज काय आहे झिरो सेम आहे ना चेंज झालाच नाही तो काय आहे झिरो काय आहे झिरो स्टेट फंक्शन झिरो पण चेंज इन पाथ फंक्शन म्हणू शकतो का कारण पाथ तर वेगळा आहे हीच प्रोसेस अशी कॅरी आउट केली ए टू सी सी टू डी हीच प्रोसेस अशी कॅरी आउट केली ए टू एक्स एक्स टू वाय वाय टू ए म्हणजे इनिशियल पॉईंट काय होता ए इकडून तुम्ही असे येऊ शकता इकडून तुम्ही असे येऊ शकता पाथ वन पाथ टू पाथ थ्री पाथ फोर ऑल पाथ्स आर डिफरंट पाथ डिफरंट आहे पाथ फंक्शन काय राहील वेगळं पण स्टेट फंक्शन काय राहील सेम कारण इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट दोन्ही काय सेम काय लक्षात ठेवाल सायक्लिक प्रोसेस इन सायक्लिक प्रोसेस ऑलवेज ऑल स्टेट फंक्शन्स आर झिरो बट पाथ फंक्शन विल नेवर बी झिरो बिकॉज इट इज डिपेंड ऑन अ पाथ पाथ तुमचा काय होता त्याच्यावर ते डिपेंड आहे ते झिरो असणार नाही झिरो असणार नाही लक्षात ठेवा फसून जाल डेल्टा 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 करता करता डेल्टा पी झिरो डेल्टा व्ही झिरो डेल्टा टी झिरो डेल्टा एन झिरो परत कुठलं तरी डेल्टा पाथ फंक्शन देतील आणि तुम्ही झिरो करून टाकाल असं करू नका सायक्लिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट इज अ सेम इनिशियल स्टेट अँड हेन्स ऑल स्टेट फंक्शन्स आर सेम बट नॉट अ पाथ फंक्शन मग आपण एकदा सर्वच्या सर्व प्रोसेसचा एक चार्ट बनवू त्याच्या पहिले एक ग्राफ बघायचा आहे आपल्याला यस पहा आपण एक ग्राफ बघितला होता हियर देर इज अ प्रेशर हियर देर इज अ व्हॉल्यूम ऑलरेडी वी हॅव सीन दिस इज अ ग्राफ फॉर द प्रेशर दिस इज अ ग्राफ फॉर द सांगा हा कोणता ग्राफ आहे कोणती लाईन आहे आय सो कोणाला टच आहे हियर आय विल राईट प्रेशर म्हणजे काय आय सो बारिक व्हॉट अबाउट दिस ग्राफ आय सो कोरिक यस सो हियर यू विल सी दिस दिस इज अ नॉर्मल बॉइल्स लॉ असं पण लिहू शकतो आपण लक्षात ठेवा मग ही नॉर्मल बॉइल्स लॉची लाईन आहे दिस इज फॉर आयसो थर्मल यस आणि ही नॉर्मल सेम ॲडिया बॅटिक ओबे बॉइल्स लॉ हे दोन्ही पण बॉइल्सला उभे करता आयसोथर्मल आणि ॲडिबॅटिक म्हणजे दोघांमध्ये बॉइल्सला उभे होतो फक्त लक्षात ठेवा ॲडिबॅटिकमध्ये लाईन ही खाली असते आणि आयसोथर्मलमध्ये लाईन ही वर असते ॲडिबॅटिकमध्ये गिवन कॉन्स्टंटला व्हॉल्यूम हा चेंज थोडासा वेगळा असतो तो ॲज पर बॉइल्स लॉ कमी होतो व्हॉट दिस लाईन इंडिकेट प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम आय व्हॉट दिस लाईन इंडिकेट प्रेशर इज बिकॉज ती खाली आली ना व्हॉट दिस लाईन इंडिकेट प्रेशर इज कॉन्स्टंट व्हॉट दिस लाईन इंडिकेट वॉल्यूम इज कॉन्स्टंट रिमेंबर दिस ग्राफ या ग्राफवर एक क्वेश्चन आहे जो आता तुमच्या स्क्रीनवर 5 सेकंद चालेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या 1 2 3 4 5 आणि त्याचं जे आन्सर येईल तुमचं या ग्राफवर मी एक क्वेश्चन दिला त्याचं जे आन्सर येईल ते आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सर्वात खाली या व्हिडिओच्या खाली काही दुसऱ्या लिंक्स दिसतील त्याच्या सर्वात खाली
कमेंट सेक्शन आहे, त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर कमेंट करायचा आहे. यस, तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला मी ओरिजिनल आन्सर जे असेल ते टॅग करेल. एक छोटासा चार्ट बनवू आपण. आयसो बारीक, आयसो आयसो कोरिक, आयसो थर्मल, अडियाबॅटिक. आयसो बारीक प्रेशर इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, टेम्परेचर इज कॉन्स्टंट, क्यू इज कॉन्स्टंट, हीट इज अ कॉन्स्टंट. यस, सो हियर डेल्टा डेल्टा पी इज इक्वल टू झिरो, डेल्टा वी इज इक्वल झिरो, डेल्टा टी इज इक्वल टू झिरो, क्यू इज इक्वल टू झिरो. क्यूला डेल्टा नसतो, डेल्टा नसतो, क्यू म्हणजेच हीट चेंज. क्यू इट सेल्फ इज अ चेंज इन हीट. बट हियर यू मे रिमेंबर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, डेल्टा यू ऑर डेल्टा ई इज इक्वल टू झिरो. जे ईला रिसेंटली आलेला क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. आणि इथे डेल्टा यू ऑर डेल्टा ई विल नेवर बी इक्वल टू झिरो, ऑर अँड डेल्टा टी इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो. द नेक्स्ट प्रॅक्टिकॅबिलिटी, ओपन कंटेनर कशात करतो आपण, ओपन कंटेनर, दिस इज क्लोज कवर्ड कंटेनर, दिस इज ओपन ऑर क्लोज सिस्टीम नेवर बी आयसोलेटेड, ऑलवेज आयसोलेटेड. This is always isolated. Note down this chart. आता आपण ऑलरेडी चार प्रोसेस बघितल्या, आता आपण पुढे बघणार आहोत रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस.